नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या कुमार भारती या पाठ्यपुस्तकामध्ये दुसरा पाठ आज आपण पाहणार आहोत, बोलतो मराठी या शीर्षकाचा। या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर नीलिमा गुंडी। तर या पाठाच्या अनुषंगाने डॉक्टर नीलिमा गुंडी यांचा आपण थोडक्यात परिचय या ठिकाणी पाहूया। लेखिका मराठी भाषा विषयाच्या प्राध्यापिका आहेत, भाषा तज्ज्ञ आणि लेखिका म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांनी त्यांची अक्षरांचा देव, निरागस हे त्यांचे बालसाहित्य प्रसिद्ध आहेत। तसंच देठ जगण्याचा, रंगावरचा थवा हे ललित लेख संग्रह, त्याच पद्धतीने भाषा प्रकाश, भाषा भान, शब्दांची पहाट हे भाषाविषयक लेख संग्रह इत्यादी 35 पुस्तके प्रकाशित आहेत। 2011 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होते। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या 2011 आणि 2012 सालच्या दिवाळी अंकासाठी मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे। प्रस्तुत पाठात मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगामुळे विनोदाची निर्मिती कशी होते याचे वर्णन या पाठात आले आहे। व्युत्पत्ती कोशात शब्दांची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती मिळते, तशीच ती कळते, आनंदही मिळतो। आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते हे या पाठातून स्पष्ट होते। अशा प्रकारे लेखिकेने आपल्या लेखिकेचा साहित्यिक परिचय आपण पाहिला आहे। प्रत्यक्ष पाठाची सुरुवात आता आपण करूया। बोलतो मराठी, लेखिका डॉक्टर नीलिमा गुंडी। परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता। बायको म्हणाली नवऱ्याला, तुम्हाला मी उत्तप्पा बनू का? नवरा बायकोला म्हणाला, नको, मी माणूसच ठीक आहे, आली मोठी जादूगार। अशा प्रकारचा नवऱ्या बायको मधला हा संवाद, वर्तमानपत्रामधील हा विनोद आणि बायकोने बनवू का अशा प्रकारचं बनवणे हे चुकीचं क्रियापद या ठिकाणी वापरलं गेलं असल्यामुळे या संवादातून आपल्या मराठी भाषेमध्ये जे शब्दप्रयोग चुकीच्या पद्धतीने वापरले जातात त्याविषयी हा पुढील भाग आपल्याला पाहायला मिळेल। आता इथे विनोद निर्माण झाला आहे, कारण बनवणे हे क्रियापद तिथे शोभणारे नाही। ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे। मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत, पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात। मराठीत बनवणे म्हणजे फसवणे असा अर्थ खरं तर रूढ आहे। त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आश्चर्य नाही। मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे। मराठीत मारणे हे एक क्रियापद घेतले तर किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात घेण्याजोगे आहे। जसे गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकिट मारणे, जेवणावर ताव मारणे, पोहताना हातपाय मारणे, माशा मारणे इत्यादी। मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ यात कोठेही आलेला नाही,
हीच तर भाषेची गंमत असते। तर या परिच्छेदामध्ये आपल्याला लक्षात येईल की मारणे म्हणजे केवळ हात उगारणे या असा त्याचा अर्थ अभिप्रेत होत नाही। अशा प्रकारे आपण अनेक प्रकारचे वाक्यप्रचार या ठिकाणी पाहू शकतो। असे मराठी ढंगाचे शब्दप्रयोग आपल्या भाषेमध्ये वापरले जातात। शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली असते। खस्ता खाणे मध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही हे माहीत आहे ना। तसेच कंठस्नान घालणे हा वाक्प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो। कंठस्नान घालणे म्हणजे गळाखालून अंघोळ घालणे असा शब्दशः अर्थ नाही। खांद्याला खांदा लावणे, सहकार्य करणे आणि खांदा देणे, प्रेताला खांदा देणे यातला फरकही लक्षात घ्यायला हवा। एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल। म्हणजेच काय तर योग्य वेळी योग्य वाक्प्रचाराचा वापर केला तरच भाषा ही समृद्ध होईल। आणि चुकीच्या वेळी चुकीचं आपण वाक्प्रचार जर वापरला तर आपली फजिती झाल्याशिवाय राहणार नाही किंवा अर्थाचा अनर्थ होऊ शकतो। अशी अनेक उदाहरणे देता येतील। त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी। अक्कलवान म्हणजे हुशार, पण अक्कलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा हे माहीत नसेल तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही। म्हणजे आपल्याला योग्य शब्दाचा अर्थ काय आणि आपले खरोखरच कोणी स्तुती करतोय की फिरकी घेतोय हे मात्र आपल्याला कळायला पाहिजे। म्हणून शब्दकोश वापरण्याची सवय आपण लावायला पाहिजे। क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो। उदाहरणार्थ अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे तिची चेष्टा करणे या अर्थी आणि तिच्याशी हसणे सहजपणे असणे यात प्रत्यय महत्त्वाचा आहे। हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये आणि वाहिन्यावर प्रत्ययाची जागा अनेकदा चुकलेली असते। उदाहरणार्थ तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे हवे, त्यांचे धन्यवाद याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे। परंतु चुकीच्या शब्दामुळे आपण तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे हे पाहिजे होतं तर आपण तुझी मदत करणे असा शब्द प्रयोग करतो। आणि भाषेमधील जे काही क्रियापदाला जे प्रत्यय लावायला पाहिजे त्या प्रत्ययामध्ये चुकी होत असल्यामुळे शब्दप्रयोग आणि एकंदरीत वाक्य हे चुकीच्या पद्धतीने आपण बोलतो आणि म्हणून आपली मराठी ही योग्य होत नाही। भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही असते। आपणही संगणकासंबंधी अनेक नवे शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत। मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत। टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही, पण गरज नसताना इतर भाषामधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही। मी स्टडी केली म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो, त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणं योग्य नाही का? आपण मराठी भाषेमध्ये अनेक प्रकारचे भाषेमधले शब्द स्वीकारलेले आहेत, परंतु एखाद्या वस्तूला, एखाद्या शब्दाला किंवा एखाद्या बाबीला मराठीमध्ये शब्द उपलब्ध असताना देखील आपण दुसऱ्या भाषेमधील शब्द आपल्या भाषेमध्ये आपल्या मराठीचे व्याकरण पूर्णपणे झुगारून का वापर करावा असं लेखिका या ठिकाणी सांगते। त्यापेक्षा आपल्या माय मराठी भाषेमधील शब्दांचा वापर केला पाहिजे। भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे। यातून आपल्याला खूप नवी माहिती मिळते। मोरांबा या शब्दातला मोराचा मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी जुन्या काळी साखर मॉरिशेसवरून यायची म्हणून मोरस
संबंध आहे। शब्दांची पायेमुळे किती दूरवर पसरली असतात ते त्यातून कळते। कदर करणे असे आपण म्हणतो तो वाक्प्रचार आहे। कद्र या अरबी शब्दापासून कदर म्हणजे गुणांची पारख हा शब्द आपण घेतला आहे। शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुकाही होत नाहीत। उदाहरणार्थ अनुसया असे नाव नसून ते अनसूया असे आहे। अन असूया अशी त्यातील संधी आहे। मनात असूया म्हणजे मत्सर नसलेली अशी ती अनसूया हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो। तसेच जरा जरजर या संस्कृतमधून आलेल्या शब्दांचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला। यातील ज चे उच्चार तालव्य ज आहेत। तर जरा थोडे जर कलाबतू या शब्दातील ज चे उच्चार दंतमूलीय आहेत। दंतमूलीय म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरच्या दाताच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी। उच्चारावरही अर्थ अवलंबून असतो। भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो या साऱ्यांना महत्व असते। सुतकताई हा शब्द जर सुतकताई असा लिहिला तर कसं वाटेल। तसंच अक्षरशः हा शब्द लिहिताना अक्षरशः असा कोणा मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का। पुराणातली वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल। तिथे मूळ म्हण होती पुराणातली वांगी पुराणात। वांगी म्हणजे उदाहरणे, पण वांगी झाली वांगी आणि आपण शोधात राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी अशी फजिती होते। काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात। उदाहरणार्थ राजाचे कलेवर प्रेम होते, अपघातही कडेला एक कलेवर पडले होते। येथे पहिल्या वाक्या कलेवर हे शब्दरूप कला या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे। तर दुसऱ्या वाक्यात कलेवर हे नाम असून त्याचा अर्थ शव असा आहे। आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत। भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा। आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे। तिने आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे, आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे। तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे। त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे। आपली भाषा हवेसारखी आपल्या आतबाहेर असते। तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे। उदाहरणार्थ आता पाऊस पडत आहे, पाऊस पडणे या घटनेविषयी दोन वाक्यातून कशी दोन प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते पहा। एक, पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली। दोन, सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले। अशी अनेक वाक्य तयार करता येतील, त्यातून भाव फुलत जातात। भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते। त्यामुळेच तिचे अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भट्टांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू हे विसरून चालणार नाही।